म्हणजे सांगोला तालुक्यामध्ये काम करत असताना वैद्यकीय क्षेत्रात मी काही वर्ष सेवा बजावली. भले सांगोल्यात नसेल पण या महाराष्ट्रात आणि छत्तीसगडमध्ये मी 1.5 वर्ष सेवा बजावली. गोरगरीब आदिवासी भागांमध्ये मी छत्तीसगडच्या 1.5 वर्ष सेवा बजावली. पण वाईट याचं वाटतं आहे की जे आपलं हक्काचं सांगोला तालुका आहे त्या सांगोला तालुक्यामध्ये वैद्यकीय क्षेत्रात मी DNB कार्डिओलॉजीचा कोर्स पूर्ण केला आणि IIM जॉईन होत असताना मी विनंती केली इथल्या IIM सर्व पदाधिकाऱ्यांना की मला IIM प्रवेश द्यावा. मी विनंती करत होतो, प्रवेश नाकारला भाऊ. मी त्यांना विनंती केली, ठीक आहे मला नको, निदान माझ्या बायकोला डॉक्टर निकिताला तुम्ही IIM जॉईन करून घ्या. मी राजकारणात असेल पण निकिता तरी राजकारणात नव्हती. या तालुक्यात तिनं 1 वर्ष प्राथमिक आरोग्य केंद्र अकोला या ठिकाणी सेवा दिलेली आहे. म्हणजे याच्यामध्ये मी शेतकरी कामगार पक्षाचं काम करतोय आणि एका राजकीय आकसापोटी माझ्यासारख्याला IIM नाकारलं आहे, माझ्या बायकोला नाकारलं आहे. का? तर मी महाराष्ट्राचा स्वाभिमानी विचार, शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार या तालुक्यात तसाच टिकून राहावा याच्यासाठी मी काम करत होतो. आणि जो स्वाभिमानी विचार महाराष्ट्राचा आहे, शिवशाहू फुले आंबेडकरांचा जो विचार आहे, त्याच्यासाठी अहोरात्र मागचे 3.5 वर्ष कष्ट घेतलं आणि तो विचार टिकला नाही पाहिजे याच्यासाठी या लोकांनी माझ्यासारख्याला नाकारलं. याच्या इतकं दुर्दैवी बाब दुसरी असू शकत नाही. पण मी तुम्हाला विश्वास देतो की हा विचार टिकला पाहिजे. माझ्या करिअरला मी बाजूला ठेवलेला आहे पण मला एक जाणीव आहे की आपण वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना आपल्या या मेडिकल फील्डमधल्या मग डॉक्टर्स असतील, व्हेटरनरी डॉक्टर्स असतील, फार्मासिस्ट असतील, पॅरामेडिकल स्टाफ असेल, आशा वर्कर्स असतील, अंगणवाडी सेविका असतील, काय अडीअडचणी येतात याची मला जाणीव आहे. कारण मी PSC काम केले आणि इतर ठिकाणी आदिवासी भागात सुद्धा काम केलेलं आहे. मी तुम्हाला एवढाच विश्वास देईन की भविष्यकाळात आता आमच्या सहकारी डॉक्टर निरंजननी सांगितलं की या तालुक्यामध्ये काही पत्रकार मंडळी जाणून बुजून त्रास दिला जातो, काहींनी वाच्यात गेली की डॉक्टरांवरती हल्ले होत आहेत. तुम्हाला एवढाच विश्वास देतो की 23 तारखेनंतर तुम्हाला कसलाही त्रास होणार नाही हा विश्वास मी तुम्हाला. डॉक्टरांवरती हल्ले होत आहेत, महिलांवरती हल्ले होत आहेत. या देशामध्ये कलकत्तामध्ये घडलेली घटना किती दुर्दैवी आहे. सर्व देशभर ती घटना ऐकल्यानंतर सर्व खिन्न झाले होते. महिला फक्त डॉक्टर नसतात, नर्सिंग स्टाफ आहे, लॅब म्हणजे लॅब टेक्निशियन्स असतात, आशा वर्कर्स आहेत. आणि भाऊ, केंद्र सरकारने POSH-सारखा एक कायदा काढलेला आहे आणि त्या कायद्याच्या माध्यमातून लवकरात लवकर त्यांना मदत मिळत नाही. FIR नोंदवला जातो आणि त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं. भविष्यकाळात आपल्या तालुक्यामध्ये 0 tolerance नावाची एक आपण ॲक्टिव्हिटी पॉलिसी आणणार आहे की डॉक्टरांना, तुमच्यासारख्या देवदूतांना सेवा देत असताना कुणी त्रास दिला, हल्ला केला, तर निश्चितपणे कमीत कमी वेळामध्ये तुम्हाला न्याय मिळवून देण्याचा एक विश्वास मी तुम्हाला देतो. त्याचबरोबर लंपीचा आजार आला, आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये पशुला पशुधन म्हणून संबोधलं जातं आणि लंपीच्या आजारामध्ये शेतकऱ्यांनी व्हेटरनरी डॉक्टरांकडे एक देवदूत, देवाने पाठवलेला माणूस म्हणून बघितलं. अशा अडचणीच्या काळामध्ये तुम्ही काम केलेलं आहे. भविष्यकाळात या तालुक्यात पशुधन वाचलं पाहिजे आणि इथल्या व्हेटरनरी डॉक्टरांना ज्या ज्या ठिकाणी आता व्हेटरनरी हॉस्पिटल्स आहेत निश्चितपणे त्या ठिकाणी चांगली सुविधा उपलब्ध करण्यासाठी आपण भविष्यकाळात प्रयत्न करू. याचबरोबर पॅरामेडिकल स्टाफ आहे, फार्मासिस्ट आहेत. म्हणजे कोविड आला एवढा महाभयानक तो आजार होता, काही वेळेला डॉक्टर्स काम करत असताना दुसऱ्या बाजूला पॅरामेडिकल स्टाफ असेल, फार्मासिस्टनी सुद्धा तेवढ्याच ताकदीनं काम केलेलं आहे, अशा वर्कर्सनी तेवढ्याच ताकदीनं काम केलेलं आहे. पण मागच्या 5 वर्षात
डॉक्टरांना जेवढं नावाजलं गेलं, त्यांना जेवढं महत्त्व दिलं गेलं, न कळत कुठंतरी फार्मासिस्ट, पॅरामेडिकल स्टाफ किंवा आशा वर्कर्स यांना थोडंसं दुर्लक्ष झालेलं आहे. निश्चितपणे सरकारकडून सुद्धा दुर्लक्ष झालेलं आहे. काही वेळेला आता प्रास्ताविकामध्ये डॉक्टर बंडगल साहेबांनी सांगितलं की BMS BHMSचे डॉक्टर्स आपल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात काम करतात, त्यांना परमनंट करण्यासाठी लागणारा सरकारकडूनचा वेळ असेल, किंवा नर्सिंग स्टाफ आहे प्राथमिक आरोग्य केंद्रात किंवा ग्रामीण रुग्णालयामध्ये, त्या ठिकाणी त्यांना 5-5 महिने पगार मिळत नाही, याच्यासाठी सुद्धा आपण भविष्यकाळात काम करणार आहोत. मी तुम्हाला एवढाच विश्वास देतो की एक मी डॉक्टर आहे म्हणून तुम्ही माझ्या पाठीशी उभा आहात. आज आबासाहेब नाहीत, मागच्या पंचवार्षिकला अनिकेतदादांचा निसटता पराभव झाला, आणि अशा कठीण परिस्थितीत माझ्यासारख्या तरुण वैद्यकीय क्षेत्रातल्या तरुणाला तुम्ही ताकद देत आहेत. अशा कठीण परिस्थितीत ताकद देत असताना मी तुम्हाला एक विश्वास देतो, भविष्यात राजकारण हे होत राहील, पण तुम्हाला जोपर्यंत आम्ही दोघं जिवंत आहे तोपर्यंत काहीही कमी पडू देणार नाही, एवढा विश्वास देतो. आपण सेवा देत असताना म्हणजे फार्मासिस्टपासून पॅरामेडिकल स्टाफ आहे, नर्सिंग स्टाफ आहे, डॉक्टर्स आहेत, व्हेटरनरी डॉक्टर्स आहेत, तुम्ही सर्वजण सेवा देतात. आपल्या मेडिकल फील्डमध्ये सेवाभाव हा निश्चित असतो, आणि त्या माध्यमातून अध्यात्मात सांगितलेलं आहे की ज्याची जो माणूस जीवनामध्ये जास्त सेवा देतो तो माणूस अध्यात्मामध्ये. वैद्यकीय क्षेत्रातील निरनिराळ्या विभागातून आलेले सर्व डॉक्टर्स मंडळी या आपल्या 253 विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार डॉक्टर बाबासाहेब देशमुख, डॉक्टर अनिकेत देशमुख, डॉक्टर बंडगर, डॉक्टर सोनलकर आणि सर्वच बंधू आणि भगिनी, खरं म्हणजे आज तुम्ही सर्व डॉक्टर मंडळी इथं आला वेगवेगळ्या क्षेत्रातले, आणि तुम्ही बाबासाहेबांना पाठिंबा देत आहे. मला युशिदीपनं सांगितलं की तुम्हाला बोलवलं आहे. मी म्हटलं डॉक्टरना बोलवलं, डॉक्टरच्या बाप्पांना कुठं बोलवलं? कारण असं की 4 तारखेला अर्ज काढायची मुदत संपली आणि 4 तारखेलाच मी दवाखान्यामध्ये ॅडमिट झालो. बाबासाहेबांनी 5 तारखेला सकाळी माझी भेट घेतली आणि 4-2 दिवसात बरं होईल म्हटलं, पण आता तिथले ॲडमिट झालेले डॉक्टर, घरातला एक डॉक्टर, 7 दिवस अँटीबायोटिक दिलं मला, आणि मग त्याच्यानंतर तोपर्यंत तालुक्यामध्ये हवा उठली. महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार हे फक्त उद्धव ठाकरेचे उमेदवार आहेत, बाबासाहेब का अधिकृत उमेदवार नाही. आणि मग हे सांगायचं कुणी, कारण बरीचशी मंडळी त्यांच्याबरोबर गेली आहे, आणि म्हणून ज्या दिवशी खासदार आले त्या दिवशी मीही खासदाराच्या समोर बाहेर पडलो आणि त्यांना सांगितलं की अधिकृत उमेदवार हे बाबासाहेब आहेत. कारण ज्या वेळेला जागा वाटपाच्या ज्या बैठका झाल्या त्यावेळेला सांगोल्याची जागा ही शरद पवार गटाला गेलेली आहे. झपके सरांनी सुशील कुमार शिंदेच्यात बसून त्यांनी सांगितलं की आम्हाला काही शेका पक्षाला मदत करायची नाही, आणि तुम्हाला जर शेका पक्षाला देत असाल तर काय. तर त्यावेळेला सुशील कुमार शिंदेनी नाना पटोलेला फोन लावला, हे झपके सरांचं सांगणं, मी पदरच सांगत नाही, आणि नाना पटोलेला सांगितलं की सांगोल्याची जागा एकतर राष्ट्रवादीला द्या नाहीतर काँग्रेसला घ्या, शेका पक्षाला देऊ नका. तर नाना पटोलेंनी सुशील कुमार शिंदेला स्पष्ट सांगितलं की ही जागा शरद पवारच्या वाट्याला गेलेली आहे, आणि मग शरद पवार ही जागा शेका पक्षाला देणार याच्यामध्ये दुमत नाही, आणि म्हणून ही महाविकास आघाडीचे उमेदवार बाबासाहेबच आहे हे सांगण्यासाठी आम्ही त्याशी बाहेर पडू. आणि तुम्हाला सगळ्याला माहीत आहे या तालुक्यामध्ये शरद पवार, मी जसं राजकारणात आलो त्यावेळेपासून शरद पवार एकनिष्ठ म्हणून मी आहे. शरद पवारने आम्हाला सांगितलं गणपतराव देशमुखांना मतं द्या, आम्ही गणपतराव देशमुखाला दिली. आम्हाला सांगितलं त्यांनी काँग्रेसला मतं द्या, काँग्रेसला मतं दिली. पुन्हा सांगितलं गणपतराव देशमुखांना, पुन्हा गणपतराव देशमुखाला मतं दिली. जे शरद पवार सांगतील ते आम्ही आज ताकद करत आलो,
आणि म्हणून बाबासाहेब होते आमच्या भाऊ. आम्ही जरा अगोदर गेलो, बाबासाहेब मागणं आले पाडव्याच्या, मी पाडव्या दिवशी पवारसाहेबाला, केव्हापासून मी 25-30 वर्षाचा असल्यापासून पवारसाहेब, ज्या वेळेला काटेवाडीला दिवाळी साजरी करत होते आणि त्यावेळेला सोलापूर जिल्ह्यातनं 5-7 एक अवदुंबर अण्णावर तिला शेडजी अशी जी माणसं त्यावेळीपासून दिपवळ्या जातो. आता पुन्हा तिकडे गोविंद बागेमध्ये झाले, दिपवळीची लय गर्दी असे म्हणून आदल्या दिवशी गेलो, मी चांदणी गेलो होतो, हेही मागणं आले. आणि मी पवारसाहेबांना विचारलं की आम्ही नेमकं काय करायचं, नेमकं आपला उमेदवार कोण, महायुती आघाडीतलं तिकीट तर त्यांना मिळालेलं आहे. तर त्यांनी मला एका वाक्यात सांगितलं, मग बनकर साहेबांनी सांगितलं की नेहमीची दुरंगी निवडणूक होती आणि यावेळी तिरंगी झाली. तर पवारसाहेबाचं वाक्य आहे सर, मी विचारलं काय करायचं, मला म्हणले हे दोन उपाय आल्यानंतर काय होईल ह्याच्यासाठी ज्योतिषाची गरज आहे. हे दोघं उपाय काय होईल ह्यासाठी ज्योतिषाची गरज नाही, म्हणले तुम्ही त्यांचा प्रचार करा. आणि म्हणून आम्ही सगळ्यांना सांगितलं की पवारसाहेब सांगितले म्हणून आम्ही प्रचार करायला. आणि म्हणून मी शतीठोकपणे सांगितलं, आता मला सांगा, हिने जर सांगितलं शरद पवारला विचारलं, हे एक बाबराव गायकवाडला फोन करायला का अडचण आहे शरद पवारनं, नाही बाबा तुमच्या करू नका, दीपक आबाचा करा, केला का फोन, नाही केला. म्हणजे आम्ही मनानं करत नाही, हा काय आघाडीचे उमेदवारच बाबासाहेब आहेत. आणि आज नाही, ज्या वेळेला खासदारकीच्या निवडणुका सुरू झाल्या, खासदारकीच्या निवडणुकीला बाबासाहेब माड्याच्या स्टेजवर होते, टेंबुर्णीच्या स्टेजवर होते, अकोल्याला होते, तिथं आमच्या जयंत पाटलाने जी नावं घेतली त्याच्यामध्ये नारायण पाटील करमाळा, जानकर माळशिरस आणि बाबासाहेब सांगोला ही त्यावेळेला नावं घेतलेली आहेत. आज नाही, यांची उमेदवारी ही लोकसभेच्या वेळेला ठरलेली. आणि म्हणून मी बंडकर साहेब सांगतो, आपलं उलटं भाग्य आहे, तिरंगी लागली, दुरंगी असती तर लय घासाघीस करायला. आता आपल्याला घासाघीस करायची, याचा अर्थ आपण घाळ राहायचं असंही नाही, आपण घाळ राहायचंही नाही. तिरंगी आहे, सोपी आहे. आज मी सांगतो तुम्हाला, काय त्याला ज्योतिषाची गरज नाही. बाबासाहेब निवडणार हे काळ्या दगडावरची रेल आहे, परंतु म्हणून आपण आपण घाळ राहायचं नाही. आपण आजपासून 2-4 दिवस राहिले पैशेवाली मंडळी आहेत, 5-5 कोट नाक्यावर, त्या टोळ नाक्यावर सापडायला लागले, आता हित किती आहे अजून कोण आणतो. त्यामुळं एकीकडे धनशक्ती आहे आणि आपल्याकडे जनशक्ती आहे, आणि म्हणून जनतेचा पाठिंबा आपल्याला आहे. आपण निश्चितपणे निवडणार आहे, पण आपण घाळ राहू नका. आता अनेक समस्या तुम्ही मगाशी सांगितल्या, मलाही माहीत आहेत काय समस्या, कारण त्या नाजऱ्याचं हॉस्पिटल मी बांधले, मेडसिंगीचं आमच्याबरोबर एक जणांना बांधले, मोठे 2-2 अडीच कोटीची कामं केली, आम्हीच पैसे घेतले ते, अजून तिथं काय उघडलंच नाही दरवाजा, मला वाटतं ती काय गंजून जातील सगळी दरवाजे खिडक्या. तुम्ही त्याचा स्टाफ दिला नाही, इमारती बांधता कशाला, आणि प्राथमिक आरोग्य केंद्र तर नाही नाही, उपकेंद्राला तर काहीच नाही. आणि म्हणून मी बाबासाहेबांना सांगणार आहे की ह्याच्यानंतर तुम्ही निवडून आल्यानंतर पहिल्यांदा काय करा, की सरकार आता हे म्हणतात एवढ्या नोकऱ्या देतो, नोकऱ्या नवीन देऊ नका. माझं तर म्हणणं असं आहे, आता जेवढ्या नोकऱ्या तुमच्या रिक्त आहेत ह्या भरल्या तरी आपल्या तालुक्यामध्ये 28 लाख लोकांच्या नोकऱ्या, आपल्या महाराष्ट्रामध्ये 28 लाख लोकांना नोकरी देता येईल. आमच्या क्वालिफिक साधं एक सांगोला महाविद्यालय 42 जागा रिकाम्यात शिक्षकाच्या, शिपाई तर रिटायर झालेला भरलाच नाही. म्हणजे आमच्या एका महाविद्यालयामध्ये 101 जागा आज रिक्त आहे. तुम्ही राहू द्या नवीन नोकऱ्या द्यायचो, जे स्टाफ मंजूर आहे मग त्या मेडिकल स्टाफ असू द्या, व्हेटरनरीचा